जावलीत अवैध धंद्यांना पोलिसांचा आशीर्वाद. जावलीच्या अवैध धंद्यांचा व्हिडिओ फक्त एबीपी माझावर. जावली तालुका दारूबंदीसाठी प्रसिद्ध असताना दारू विक्रीबरोबर मटका व इतर अवैध धंदे गल्ली तसेच गावोगाव मोठ्या प्रमाणात चालू आहेत. यावर पोलीस प्रशासनाचा कसलाही अंकुश नसल्याने छोटे विक्रेतेही होलसेल डीलर झालेले आहेत. त्यामुळे या तालुक्यातील तरुणांचे भवितव्य खराब होणार आहे. खरे पाहता काही समाजसुधारकांनी या तालुक्यात अवैध धंदे बंद करून संपूर्ण महाराष्ट्राला जावलीचा आदर्श दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हे अवैध धंदे चालू करणारे समाजकंटक त्यांचे स्वप्न धुळीस मिळू पाहत आहेत. तात्काळ यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे आणि पुन्हा जावली ही महाराष्ट्राला आदर्श दाखवेल असा तालुका बनला पाहिजे. जावलीतील संपूर्ण अवैध धंदे बंद झाले पाहिजेत. आज असे चित्र आहे. हे अवैध धंदे राजरोसपणे चालू आहेत. मटक्यावर जणू काय कॉलेज भरले आहे अशी प्रचंड गर्दी दिसते. दारू विक्रेते घरपोच सेवा करत आहेत. त्यामुळे जावली तालुक्याचे चित्र फार भयंकर आहे. पोलीस प्रशासनसुद्धा यावर मूग गिळून गप्प आहे. कारवाई फक्त दाखवण्यापुरतीच होते का? यावर विक्रेत्यावर कोणताही परिणाम होत नाही. जुने विक्रेते राज होलसेल डीलर बनले आहेत. त्यामुळे चित्र फार भयंकर आहे. पोलीस स्टेशनच्या हाताच्या अंतरावर हे धंदे चालू आहेत. असे चित्र जावलीत अनेक ठिकाणी पाहावयास मिळते. जावलीतील अवैध धंदे बंद होणार की पोलिसांच्या आशीर्वादाने तसेच सुरू राहणार हा मात्र नागरिकांचा चर्चेचा विषय बनलेला आहे. प्रतिनिधी किरण अडसूळ, एबीपी माझा.